पाचच एक समीकरण असेल, वेळ काढू धोरण अजून निश्चितच रिक्त असेल माघारी पडते. आता मात्र त्याला प्रत्युत्तर दाखवून निश्चितच मित्रांनो आघाडी मोडत निघेल का, जबाबदारी पुनश एकदा ऋतिक पाटील याच्यावर असेल. हे देखील तोकटे वादळ आहे. आपण पाहिलंय तोकटे वादळ काय प्रकारचं असतं लॉकडाऊन मध्ये. कितीतरी जणांच्या घराचे पत्रे उडाले, कितीतरी जणांची घरं कोसळली, असं हे तोकटे वादळ आता मात्र येऊन धडकलंय उडांगी संघासमोर. अर्थातच ऋतिक पाटील मॅनच्या मध्ये यावेळेस मात्र नक्कीच या सामन्याचा चेहरा मोहरा बदलतोय. एका गुणाची आघाडी आता मात्र येते एक सरी संघाकडे. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नागाव गावाला लाभलेले त्यांचं व्यक्तिमत्व, कबड्डीच्या खेळावर नितांत ज्यांचं प्रेम आहे असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला त्या नागाव गावाला लाभलेलं पाहायला मिळतं. आता मात्र थर्ड रेड, आता मात्र तिसरी चढाई, शेवटची 2 मिनिटं असेल सामना संपायला. चढाईसाठी विनीत मोका चार उडांची ज्याकडून कमाई केली तो विनीत पुनश एकदा काय मल्टिपल. बघा बघावं आणि बघतच राहावं अशा प्रकारचा खेळ विनीत मोकाच्या. आता मात्र पुनश एकदा एका गुणाची आघाडी. मागच्या चढाईमध्ये देखील सेम सिच्युएशन होती, त्यावेळेस मात्र एका गुणाची कामगिरी यावेळेस मात्र करतोय निश्चितच मिथुन मोकळ. त्याला प्रत्युत्तर दाखल आता मात्र राहुल होईलची चढाई. सामना मात्र समसमान गुणांवर आहे. यावेळेस बघूया कितपत गुणांची कामगिरी करतोय राहुल होईल. एक जबरदस्त मोहरा, 3-1 समीकरण असेल. यावेळेस खोलवर चढाईचा मानस डोळ्यासमोर ठेवावा लागेल राहुलला जर यशस्वी व्हायचं असेल. 7 नंबरची जर्सी प्रदान केला खेळू यावेळेस मात्र नक्कीच. गोल मिळवल्याचा दावा करतो आणि टिपलेट देखील कोणाला एका मोहऱ्याला, जो मोहरा वारंवार आपल्या संघाचा तारणहार ठरत होता, ही चूक मिथुननी यावेळेस करायला नको हवी होती. कारण एक अटीतटीची झुंज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी आता मात्र राज पाटील रूपी वादळ असेल निश्चितच मित्रांनो, वादळ म्हणेल कारण या खेळाडूच्या पायामध्ये धूमचक्री वादळ आहे. हा खेळाडू सहजासहजी माघार घेणार नाही कारण अनेक मैदान या खेळाडूने एकतर्फी झोकून दिलेले आहे. मागील वर्षी आपण जी आरोग्य स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद रोख रक्कम 1 लाख रुपयाचं पारितोषिक राज पाटीलने आपल्या स्वनावे केलं होतं. आता मात्र चढाईसाठी पुनश एकदा राहुल होईल. 2-1 समीकरण असेल, राहुल पुन्हा लढेल कारण शांत बसायला मी काही संत नाही. खऱ्या अर्थाने तुमच्या मेटी जिद्द आहे. धन्यवाद विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे गोड गौतो. पराभूत झालेल्या कारवी संघाला विनंती करतो आपण आपलं सहभागी सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे आणि विनीत मोकर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. चला त्या ठिकाणी त्वरित ताबा घ्या. नवजीवन पेसारी वागेश्वर रोड, नवजीवन पेसारी वागेश्वर रोड आपण जय तरीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तिसरा बांधिक मोकर. आता मात्र चढाईसाठी ऋषिकेश पाटील एक षडपत्र बांधायचा मोहरा आहे आणि मात्र रोखले देईल बारू. कारवी संघ आपल्याला विनंती आहे आपण आपलं सहभागी सन्मानचिन्ह घेऊन जायचं आहे. विनीत मोकल आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय निखिलजी मयेकर यांच्या माध्यमातून आपल्याला लगावलं गेलेलं पारितोषिक आपण घेऊन जायचं आहे. रोख रक्कम 500 रुपये विनीत मोकल याला सन्माननीय निखिलजी मयेकर यांच्या माध्यमातून. आता मात्र एक खुनखार खेळाडू आपल्याला मैदान क्रमांक 2 वर पाहायला मिळतो. हा असा जबरदस्त मोहरा आहे जितेश पाटील.
अहो हसून हसून त्याच्या अर्थाने शत्रूचा तंबू तोडून आणतो असा हा जबरदस्त खेळाडू आहे असा जितेश पाटील आपल्याला मैदान क्रमांक 2 वर यावेळेस पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने वाई सुताची शान तू, अरे कबड्डीचा प्राण तू, जन्मा ये रे कुणा असा सूर्याचा किरण तू, असा किरण पाटीलचा तो संघ वाई सुतोडांगी. विनंती असेल नवजीवन पेजारी वागेश्वर रोड रोहा विनाविलंब आपण मैदान क्रमांक 1 चा धावा घ्या. नवजीवन पेजारी वागेश्वर रोड रोहा आपण मैदान क्रमांक 1 कडे रवाना व्हा. शेवटचा 1 मिनिट असेल आपल्यासाठी. नवजीवन पेजारी विरुद्ध वागेश्वर रोड रोहा त्वरित चला विनाविलंब या. चला विनंती करतो नवजीवन पेझारी. त्यानंतर मैदान क्रमांक 2 साठी देखील चिंचमाता बोर्ली पंचतन विरुद्ध वादळ खारीकवाडा आपण सज्ज व्हा. चिंचमाता बोर्ली पंचतन विरुद्ध वादळ खारीकवाडा आपण सज्ज व्हायचं आहे. चढाईसाठी आता मात्र 1-9 खेळाडू पाहायला मिळतो. 4-6 समीकरण असेल, गुण मिळवणं तितकंच सोपं नसेल, परंतु सुमित पाटील एक जबरदस्त खेळ सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आता मात्र कमबॅक करावा लागेल ऋतिक पाटील याला, कारण हा एक खुंखार खेळाडू आहे, जबरदस्त खेळाडू आहे. यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरतोय, बोनस गुणाचा एकरित्या प्रयत्न करतोय असा ऋतिक पाटील. त्याला प्रत्युत्तर दाखल आवडतात जितेश, जर्सी क्रमांक 8 जितेश पाटील. JSW डोल्बी संघाच्या माध्यमातून हा देखील खेळाडू कार्यरत असतो. नुकतीच प्रभादेवी दादर येथे व्यावसायिक कबड्डी स्पर्धा खेळून हा मात्र खेळाडू या ठिकाणी दाखल झालेला आहे. नवजीवन पेजारी संघ येतोय प्रतिस्पर्धी वागेश्वर रोड आपण देखील त्वरित या. धन्यवाद नवजीवन पेजारी सुचित पाटील आपण दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्याबद्दल आपलं आणि आपल्या संघाचं सबंध सवंगड्यांचं या ठिकाणी शहरचं स्वागत करतो. बारा आणि 23 अशी गुणतालिका आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 11 गुणांची आघाडी वाईसू तोडांगी संघाकडे असेल. हा देखील एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, परंतु थेंबे थेंबे तळेसाची ही रणनीती आपण मात्र त्या ठिकाणी ऋतिक पाटील पुरेपूर प्रयत्न करतोय. चला तर मित्रांनो आता मात्र ऋतिकला फांडणारी साथ आपली आहे. खऱ्या अर्थाने वाघाच्या जबड्यामध्ये घालून हात मोजीन तयाचे दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. हा आपला मराठ्यांचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. सडासडी हा नवोदित खेळाडू असेल. बघूया कितपत गुणांची ललूट त्याच्या माध्यमातून केली जाते. एक पूर्णता अशी सजलेली फळी आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच मरीदेवी धरण या संघाची. बघूया कितपत गुणांची ललूट केली जाते. खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर जातो. प्रत्युत्तरा दाखल अर्थातच पुनःशेकदार होते पाटील. 9 गुणांची आघाडी अद्याप देखील बाकी असेल, परंतु या गाडी देखील मोडत निघणार. मित्रांनो बघा ऋतिक पाटील सारखा खुंखार खेळाडू ज्या संघामध्ये असेल या संघ तो संघ पिछाडीवर राहणार नाही निश्चितच. चला वागेश्वर रोड, शेवटचा 1 मिनिट असेल वागेश्वर रोड संघाकडे. वागेश्वर रोड संघ शेवटचा 1 मिनिट. चला मित्रांनो वागेश्वर रोड संघाला विनंती करतो, आपण दुसरी फेरी खेळत आहात, कृपया आपलं सहकार्य असणं फार महत्वाचं आहे. थर्ड अँड फायनल कॉल, तिसरा पुकार फॉर ग्राउंड नंबर 2 चिंच माता बोर्ली पंचतन विरुद्ध वादळ खारीकवाडा आपण सज्ज व्हा. चिंच माता बोर्ली पंचतन वर्सेस वादळ खारीकवाडा, बी अलर्ट फॉर ग्राउंड नंबर 2. आपण सज्ज राहा मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वर आपली लढत होणार आहे. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना असेल, त्या ठिकाणी उपस्थित होत आहे, त्याबद्दल आपलं देखील स्वागत आहे मंडळाच्या वतीने. खऱ्या अर्थाने ही लढत इतकी महत्वाची असणार आहे ना, एकतर अलिबाग तालुका अग्रेसर ठरेल किंवा रोहा तालुका अग्रेसर ठरेल. तर रोहा तालुक्यामधील नाव मात्र एक संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये टिकून आपली तट धरून राहिलेला आहे, तो अर्थातच हा वाघेश्वर रोड संघ. आता मात्र जर मित्रांनो तुम्ही या सिच्युएशनला अर्थातच नवजीवन पेजारी संघावर जर मात दिली तर अर्थातच तुम्ही या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र संघ होणार आहात. आणि या दर्यावर्ती मंडळाच्या आयोजनामध्ये बक्षीस पात्र होणं म्हणजे खऱ्या अर्थाने एक वेगळ्या प्रकारे नावलौकिक मिळवणं आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. Thank you.
आता मात्र लोणाचा भुसा परतावला जाईल का पाहणं मात्र रोमांचक ठरेल. सडाई सडी मंदार पाटील खेळ रे करो या मरो सिच्युएशन. एकतर गुण मिळून रेड व्हॅलिड करून आपल्या संघाला संघावर आलेला लोणाचा बोजा परतवायचा, अन्यथा लोणाचा बोजा स्वीकारून राहिलेल्या गुणांमध्ये प्रगती करायची. यावेळेस मात्र तीन गुणांची खूप कामगिरी केली जाते. गुण तालिका म्हणजे 21-23. आता मात्र नाम मात्र दोन गुण आता मात्र हृदयाचे ठोके वाढवणार आज सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र चढाई चढली असेल जितेश पाटील. बाजीगर होते जिते निदान रेषेवर जखडलं गेलं, निदान रेषेवर अडवलं गेलं जितेश पाटील. परंतु काय घडतं मैदानावरती आणि काय बिघडतं पाहणं मात्र रोमांचक ठरेल. कारण गुण मिळवणं सहज शक्य होणार नाही जितेश पाटीलला, परंतु त्या ठिकाणी यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळते जितेशच्या नातेवाईक. चढाईसाठी आता मात्र ऋषिकेश पाटील आणि मात्र निसटता पराभव पत्करावा लागतोय तो मरी देते धीरण या संघाला. आणि खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये ऐतिहासिक विजय प्राप्त करतो तो अर्थातच वाईसूद ओडांगी संघ. आपलं खूप खूप अभिनंदन आहे मित्रांनो वाईसूद ओडांगी संघाचं.